होडगी स्टेशनचे सरपंच गायकवाड यांना 3 अपत्ये प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. होडगी स्टेशनचे सरपंच जगन्नाथ गायकवाड यांना जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयानं दिलासा मिळाला आहे. जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधामध्ये 3 अपत्य असल्याप्रकरणी कृष्णानंद लोकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यावर सरपंच गायकवाड यांनी ॲडव्होकेट कक्कळमेरी यांच्या सहाय्यानं आपली बाजू मांडली. जगन्नाथ गायकवाड यांच्या 3 अपत्य होते हे खरं असलं तरी यातील एका अपत्याचा मृत्यू झाला असून हयात संख्या ही सध्या 2च आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाजू ऐकून घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जगन्नाथ गायकवाड यांच्या विरोधात दिलेले तक्रारी अर्ज फेटाळले. याबाबत अधिक माहिती सरपंच जगन्नाथ गायकवाड यांनी दिली आहे. माझ्या 3 अपत्याच्या विषयी कलेक्टर साहेबाकडे या ठिकाणी माझ्यावर जे दाखल केलेलं होतं त्या दाखल झालेलं असताना गेल्या 5-6 दिवसाखाली मी जे नामनिर्देशन दाखल केलेलं आहे ते नामनिर्देशन दाखल करत असताना आज रोजी आहे त्याची संख्या या ठिकाणी विचारलेली होती. त्या पद्धतीने मी नामनिर्देशन भरत असताना चुकीचा फॉर्म या ठिकाणी मी भरलेला नाही. त्या ठिकाणी मी हयातीची संख्या ही 2च लिहिलेली असल्यामुळे आणि माझी 2च आता सध्या हयात असल्यामुळं हा निकाल जो कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे तो योग्य या ठिकाणी मला न्याय मिळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आणि परत आज जो विरोधकांनी जो माझ्यावर केलेला विनाकारण जो त्रास या ठिकाणी मला झालेला आहे आणि त्याचं फळ या ठिकाणी आज न्याय देवतेने या ठिकाणी मला दिलेलं आहे.